भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं आज वयाच्या वर्षी निधन झालंय प्रकृती अस्वास्थतेमुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या जाण्याने आता भाजपातला पुण्यातला मोठा आधार गेलाय भाजपात त्यांनी नगरसेवक ते खासदार अशी पदं सांभाळली त्यांच्या निधनाबद्दल आज पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात वीर सावरकर गौरव यात्राबद्दल आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर माजी नगरसेवक नितीन पाटील प्रथमेश सोमण माजी नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंढे पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट